महिला मंडळाचे अध्यक्ष आदरणीय गौरीताई, व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या भगिनी आणि माझ्या समोर उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी, छोट्या बाल मित्रांनो आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी आपणा सर्वांना गणेश उत्सवाच्या अनेक उत्तम शुभेच्छा देते. सुमारे 100 वर्ष लोटून गेलेली आहेत आणि हा गणेश उत्सव म्हणजे सार्वजनिक गणेश उत्सव आदरणीय लोकमान्य टिळकांनी सुरू केला. 100 वर्ष उलटून गेले त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये होतं तसं त्यांनी उद्देश ठेवला होता की आपल्या भारताला तेव्हा स्वतंत्रता मिळाली नव्हती, स्वराज्य मिळालेलं नव्हतं. तर उद्देश होता या सार्वजनिक गणेश उत्सवामधून अनेक लोकांनी एकत्र यावं, विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि स्वातंत्र्याची ही ज्योत आणखी प्रज्वलित होत जावी. स्वातंत्र्याचा विचार, स्वराज्याचा विचार हा सर्वदूर पसरावा आणि आपल्या भारताला स्वराज्य मिळावं, स्वातंत्र्य मिळावं म्हणून हा गणेश उत्सव सुरू झाला सार्वजनिक रूपाने. आणि त्यांनी त्याचं ध्येय साध्य केलं, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि आपण स्वतंत्र झालो. आपण स्वराज्य आपल्याला मिळालं, आपलं राज्य आपल्याला मिळालं, भारत देश स्वतंत्र झाला. त्यावेळेस आव्हान होतं स्वतंत्रतेचं, पण यावेळेस आता आपण पाहतो की समाजामध्ये अनेक प्रकारचे अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार, पापाचार सगळे वाढत चाललेले आहेत आणि आपल्यासमोर हे आव्हान आहे. आता म्हणजे आपल्याला स्वराज्य तर मिळालेलं आहे, परंतु त्या स्वराज्याचं सुराज्य करण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत आणि म्हणूनच बाप्पाला प्रार्थना करावीशी वाटते, विनवणी करावीशी वाटते की यंदाच्या सणाला एवढंच मागणं बाप्पाला, यंदाच्या सणाला एवढंच मागणं बाप्पाला, वाचव रे चिमुकलीला जगव रे मुलीला, वाचव रे चिमुकलीला जगव रे मुलीला. आज आपण पाहतो की बदलापूरचा प्रसंग असेल किंवा कलकत्त्यामध्ये झालेली जी दुर्दैवी घटना असेल, ह्या आपल्या समोर आहेत. रोज वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या गोष्टी घडताना दिसत आहेत, पण यासाठी आपण जागृत होण्याची आज आवश्यकता आहे. यासाठी आपण स्त्री जन्माच्या स्वागत करून थांबायचं नाही, तर तिच्या सुरक्षितेचाही प्रश्न आपल्या समोर आहे. आणि हे सगळं जे आहे समाजाच्या प्रत्येक घटकाचा जोपर्यंत त्याच्यामध्ये सहभाग होत नाही तोपर्यंत हे प्रश्न मार्गी लागणार नाहीत.
म्हणून घराघरातून म्हणजे या सगळ्या गोष्टीसाठी एक त्रिसूत्री प्रोग्राम याचं नियोजन केलेलं आहे. त्या त्रिसूत्रामध्ये एक आहे तातडीची उपाययोजना, एक आहे माहितीपर कार्यशाळा, आणि तिसरं आहे संस्काराचं बाळकडून सुद्धा मिळालं पाहिजे. कारण हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जे तातडीची उपाययोजना आहेत, त्याच्यामध्ये ते सी सी टी व्ही कॅमेरे लावणं असेल, हेल्पलाईनची माहिती असेल, किंवा त्यासोबतच समितीचं गठन असेल, या सगळ्या तातडीच्या उपाययोजना झाल्या. आणि मग मार्गदर्शन पण कार्यशाळामध्ये की मुलांमध्ये मुलींमध्ये वयोमानाप्रमाणे होणारे काय बदल आहेत, बॅड टच गुड टच हे काय असतं, किंवा मग स्वसंरक्षणार्थ आपण जुडो कराटे वगैरे त्याचं प्रशिक्षण आहे, हे सगळ्या जरी गोष्टी जरी असल्या तरी परंतु संस्कार हे फार महत्वाचे आहेत. मुलांवर आणि मुलींवर होणारे संस्कार फार मोठे महत्वाचे आहेत. परंतु आजकालचा जीवन पद्धती धावपळीची झालेली आहे, त्याच्यामुळे प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये गुंतला आणि त्या कामापेक्षाही आपण मोबाईलमध्ये जास्त गुंतलेलो आहोत, टी व्हीमध्ये जास्त गुंतलेलो आहोत. आणि त्यामुळे लहान मुलं जे काही संस्कारक्षम त्यांचं वय असतं, त्या वयामध्ये जे संस्कार त्यांच्यावर व्हायला हवेत ते संस्कार कुठेतरी कमी पडताना आपल्याला दिसतात आहे. आता आपली आधी एकत्र कुटुंब पद्धती होती, त्यामुळे आजी आजोबा घरात असल्यामुळे आपोआपच संस्कार होत होते, वेगळ्याने करायची गरज नव्हती. परंतु आता विभक्त कुटुंब पद्धती आपण पाहतोय आणि त्यामुळे मग आजी आजोबांचं छत्र नसल्यामुळे संस्कार कुठेतरी हरवले की काय असा प्रश्न आपल्या समोर येतोय. आधी आपण पहा म्हणजे आपल्या लहानपणी आता इथे आमच्या माता भगिनी बसलेल्या आहेत की संध्याकाळ झाली दिवे लावणी झाली की सगळ्यांनी हातपाय तोंड धुवायचे, देवासमोर यायचं, हात जोडायचं, शुभम करोती म्हणायचं, सगळ्यांनी मिळून एकत्र जेवण करायचं आणि सकाळी उठल्याबरोबर सगळ्या वडीलधाऱ्या व्यक्तींना नमन करायचं, नमस्कार करायचा, सगळ्यांबद्दल आदर व्यक्त करायचा आणि जे काही नियम होते आपली एक कुटुंब संस्था म्हणून त्याचं सगळेजण पालन करत होते, सगळेजण एकत्र जेवत होते, सगळेजण एकत्र वार्तालाप करत होते, स्नेह बंद होता. परंतु आता आपण पाहतोय की बंगला कदाचित झाला असेल किंवा घरसुद्धा मोठं झालेलं असेल, पण आपण मोबाईलवरच एकमेकांना गुड मॉर्निंग करतो आणि आपण जे स्वतः समोर येऊन म्हणजे जे काही प्रेमाचा धागा आहे, ममतेचा धागा आहे, स्नेहाचा धागा आहे, हा कुठेतरी कमी पडताना दिसतोय. त्यामुळे संस्कारापासून आपण दूर चाललेलो आहोत. जोपर्यंत संस्काराचं बीजारोपण होणार नाही तोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागणार नाही. म्हणजे जर पाहिलं तर आपण विचार केला तर ही जी लढाई आहे ही पुरुषांविरुद्ध स्त्रीची लढाई नाही किंवा स्त्रीविरुद्ध पुरुषांची लढाई नाही आहे, तर ही विकृती विरुद्ध संस्कृतीची लढाई आहे. आणि त्यासाठी म्हणून परत एकदा आपल्याला जागरण करायला पाहिजे, जागृत आपण व्हायला पाहिजे. श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना करत असताना आपणही आपले कर्तव्य काय आहे त्याचंही आपण आत्मपरीक्षण करून आपल्यामध्ये सुद्धा काय काय बदल करायला हवेत ते आपण करणं आवश्यक आहे. काही गोष्टी आपल्याला सोप्या सोप्या गोष्टी आपल्याला करता येतात, ते म्हणजे आपल्या परिसरामध्ये असे जे कुटुंब आहेत की ज्यांना फक्त मुलीच आहेत अशा कुटुंबाचा आपल्याला सन्मान करायला पाहिजे. खेडेगावामध्ये गेल्यानंतर आपल्याला असं समजतं की ज्या कुटुंबामध्ये फक्त मुलीच झालेल्या असतात अशा कुटुंबाला ते हळदीकुंकाला बोलवलं जात नाही, डोहाळ जेवणाला बोलवलं जात नाही आणि एक प्रकारे ते त्या माता हे अशा एकट्या पडतात, वंचित होतात. तर हा जो काही दुर्गुण आहे समाजाचा तो पुसण्यासाठी ही जी वाईट प्रथा आहे, ही जी वाईट परंपरा आहे, ही सुधारण्यासाठी फक्त मुली असलेल्या परिवारांचा सन्मान करणं हे सुद्धा छोटीशी गोष्ट आहे, पण त्याच्यातून बदल चांगल्या प्रकारे होण्याची शक्यता असते. आणि म्हणून त्यासाठी म्हणून आपण आज फक्त मुली असलेल्या परिवाराचाही इथे सन्मान करणार आहोत. ही जी चिमुकली आहे जी आईच्या पोटात आहे, आईच्या गर्भात आहे, तर ती आपल्या आईला म्हणते की आई तुझं बाबांचं आजींचं आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय. नको गाई नको असं करू नको ग, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको गाई, मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते ग, ते डॉक्टर काका मोठं मोठं शस्त्र घेतील ग, माझ्या डोक्याच्या चिंध्या चिंध्या करून टाकतील ग, इवलशी नाजूकशी कोमलशी माझे हातपाय आई तोडून रक्त बंभाळ होऊन ते उकरड्यावर फेकून देतील, कुत्रे येतील झडप घालतील तोंडात पकडतील गल्लीभर फिरवतील का आई, माझं रक्त बंबाळ झालेलं हे शरीर आई तू पाहू शकशील, कुत्र्यांनी झडप घातली माझ्या शरीरावर आई तुला सहन होईल,
नाही आई नाही, तू हे सहन करू शकणार नाही ग आई, असं करू नको ग, मला मारू नको ग, मी तुला कुठलाही त्रास देणार नाही, कुठलाही हट्ट मी करणार नाही, नको आई नको, नवीन कपडे नकोत ग मला, ताईचे जुने असलेले कपडे सुद्धा मला चालतील ग, पण आई मला जन्म घेऊ दे ग, मला तुझ्या मांडीवर खेळायचे, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायच्या, शाळेत जायचे, मोठं व्हायचे, तुझ्या म्हातारपणाची काठी व्हायचे, बाबांच्या म्हातारपणाची काठी व्हायचे, खूप खूप शिकायचे ग आई मला, हे सगळं मला करायचे, पण कधी तू मला जन्म दिला तरच ना, वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई, देश घडवायचाय मला, देश घडवायचा मला, अशी अर्थ अशी हाक ही जेव्हा चिमुकली आपल्याला देते, तेव्हा या चिमुकलीच्या अर्थ हाकेला आपण ओ द्यायचं, म्हणजे आपण काहीतरी करण्याचा संकल्प केला पाहिजे. मग छोट्या छोट्या दोन चार गोष्टी आपण नक्की करू शकतो, जसं मी आपल्याला म्हटलं की फक्त मुली असलेल्या परिवारांचा आपण सन्मान करू शकतो, त्यानंतर आपण प्रत्येकाच्या घरामध्ये विवाह सोहळा होत असतो आणि त्या विवाह सोहळ्यामध्ये 7 फेरे घेतले जातात. ते 7 फेरे म्हणजे पती आणि पत्नीने एकमेकांना दिलेली ती वचनं असतात, आणि मुख्य म्हणजे तो सोहळा असा असतो की म्हणजे पतीकडचे सगळे सोयरे उपस्थित असतात, पत्नीकडचे सगळे असतात, समाज बांधव तिथे उपस्थित असतो, मान्यवर तिथे उपस्थित असतात, आणि अग्निसाक्षीने जेव्हा ते 7 फेरे घेतले जातात, त्यासोबत आणि 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा, त्याचा मंत्रही असा आहे की लेका एवढीच लेखही भारी, हाच संदेश घरोघरी, 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. म्हणजे 7 फेरेमध्ये 7 वचनं आपण एकमेकांना देतो, ते 8वं वचन आपण द्यायचे की आपल्या कुटुंबामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर प्रेमाने आपण तिचं स्वागत करू, तिला मोठं करू, तिला शिकवू, तिला सक्षम करू, तिला सुरक्षिततेचे सुद्धा धडे देऊ. अशा प्रकारचं वचन जर दिलं तर ते वचन दिल्यानंतर ते पाळलं जातं आणि त्यामधून खूप मोठी उन्नती होते, कारण विवाह सुद्धा एक संस्कार आहे आणि या एक संस्कार दुसऱ्या संस्कारामध्ये जर म्हणजे मिळून मिसळून राहिला तर नक्कीच त्याची वाढ होते. म्हणजे मुलीच्या जन्माचं स्वागत करणं हा एक संस्कार आहे आणि विवाह हा सुद्धा एक संस्कार आहे, आणि हे दोन्ही संस्कार जेव्हा एकमेकांच्या सोबत हात मिळवणी करतात तेव्हा खरोखरच समाजामध्ये एक सकारात्मक सामाजिक परिवर्तन होतं आणि त्या परिवर्तनाची आज आवश्यकता आहे हे आपल्याला दिसून येत आहे. म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा. म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ठरवा. पणतीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो. स्त्री असो वा पुरुष, जन्म तर आईच्याच पोटी घ्यावा लागतो. आईची महती कशाला हवी सांगायला, आईची महती कशाला हवी सांगायला. चला सज्ज होऊया स्त्री जन्माचे स्वागत करायला, स्त्री जन्माचे स्वागत करायला. आज नारी शक्ती महिला मंडळाने खास गणेश उत्सवानिमित्त असं हे महिलांचं जागरण केलेलं आहे, महिलांचं संघटन केलेलं आहे, महिलांची शक्ती उभी केलेली आहे, आणि खरोखरच हे यांचं पहिलंच वर्ष असून सुद्धा अत्यंत चांगल्या रीतीने त्याची सुरुवात झालेली, शुभारंभ चांगला झालेला आहे. तर दरवर्षी आपण गणरायाची स्थापना करा आणि पूर्ण 10 दिवस चांगल्या चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवा, आणि जसं जसं तुम्ही या कार्यामध्ये पुढे पुढे जाल तुम्हाला अनेक प्रकारच्या अनेक नवीन नवीन कल्पना सुचत जातील आणि तुमच्या या कॉलनीचा सुद्धा विकास होईल, तुमच्या कॉलनीमध्ये एकता निर्माण होईल, आहेच ती परंतु आणखीन वाढेल, आणि एकमेकांच्या सोबत राहून एकमेकांच्या सहकार्याने उत्साह आणि उमंग वाढवून एक आनंदाचं वातावरण आपल्या कॉलनीमध्ये आपण निर्माण करू शकतो. म्हणजे उत्साहाचा गुणाकार इथे होत आहे, आनंद मल्टिप्लाय होत आहे, आणि त्यामुळे एक चांगलं वातावरण आपल्या या कॉलनीमध्ये निर्माण होत आहे. म्हणजे गणराया हे विघ्न हरता आहेत, विघ्न नष्ट करणारे आहेत, सुख करता आहेत, सुख देणारे आहेत, आणि दुःख हरता आहेत, दुःखाला हरवून टाकणारे आहेत. तर यांचं अधिष्ठान आता जरी म्हणजे काही काळापुरतं आपण उत्सवामध्ये जरी असलं तरी आपल्या मनामध्ये मात्र ते कायमस्वरूपी असलं पाहिजे. जे जे काही विघ्न आहेत ते नष्ट करण्याची शक्ती आपल्यामध्ये आली पाहिजे. सगळ्यांच्या जीवनामधलं जे सुख आहे
त्याचा गुणाकार झाला पाहिजे आणि ज्याच्या काही जे दुःख असतील त्याची वजाबाकी झाली पाहिजे आणि एकंदरीतच आपलं जीवन सुख शांती आनंदाने समृद्ध आणि संपन्न झालं पाहिजे. आणि अशा प्रकारची गणरायांना मी प्रार्थना करते की या कॉलनीमध्ये उपस्थित असणारे सगळे कुटुंबीय, सगळ्या कुटुंबियातले सगळ्या सदस्यांवर तुझ्या प्रेमाचा वर्षाव, आशीर्वादाचा वर्षाव सदा राहू दे. या सगळ्यांना सुख शांती आनंद आणि समृद्धीने परिपूर्ण होऊ दे आणि तुझा वरद हस्त आणि तुझा आशीर्वाद कायम या कॉलनीवर राहू दे अशी प्रार्थना मी गणरायाच्या चरणी करते. आणि आपण एवढ्या म्हणजे मोठ्या संख्येने माता भगिनी आज इथे उपस्थित आहेत, आमचे बंधू पण उपस्थित आहेत आणि चांगल्या प्रकारचं हे कार्य नारी शक्ती पुढे नेत आहे. आणि खरोखरच म्हणजे नारी शक्तीने हा पुढाकार घेतलेला आहे, आज काळाची गरज आहे. मी सर्व नारी शक्तीच्या समितीचं खूप खूप अभिनंदन करते, त्यांना शुभेच्छा देते आणि छोटासा एक सन्मान याचा स्वीकार करावा अशी मी विनंती करते. छोटीशी प्रतिज्ञा आपण गणरायाच्या साक्षीने करूया. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन अशी शपथ श्री गणरायाच्या चरणी आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आहे. भारत माता की वंदे. व्यासपीठावरील सर्वांना आदरणीय नमस्कार. समोर उपस्थित सर्वांना नमस्कार. आज मला असं वाटतं आपल्या कॉलनीत कांक्रिया मॅडमला बोलावून म्हणजे त्यांचं येणं हे आपल्यासाठी खूप भाग्याचं आहे. का कशासाठी आपल्या या मंडळाला नाव नारी शक्ती आहे. आणि मॅडम खरं सांगू का, तुमच्या या येण्याने आमच्या नारी शक्ती नाव दिल्याचं थोडंसं सार्थक झाल्यासारखं वाटतं. आणि का कोण जाणे की सहवास कसा असतो, म्हणजे मॅडम बोलत होत्या त्यावेळेला मला असं वाटलं थोडंसं मनातून, थोडंसं असं बहिणाबाईंचं मला थोडंसं आठवलंय की मुलगा मुलगी हा भेद कशासाठी. बहिणाबाईंची कविता मला या ठिकाणी एक आठवली की थोरला माझा लेक बाई वाड्याचा कळस, धाकली माझी लेक बाई दारातील तुळस. किती पवित्र असते ना तुळस. आणि मग मॅडमने आपल्याला त्याचंच महत्त्व सांगितलं. मला इतकं म्हणजे भरभरून येत होतं मॅडम बोलत होते तेव्हा. आणि खरोखर आहे म्हणजे मॅडम आम्ही नाव जे दिलं आहे ते तुम्हाला नक्कीच आवडलेलं असेल. आणि इतकं सुंदर असं मार्गदर्शन मॅडमने या ठिकाणी केलेलं आहे. नारी शक्ती ही किती, त्याच्यात किती शक्ती आहे, किती ताकद आहे हे त्यांनी त्यांच्या बोलण्यातून दाखवलंय. आणि बघा हळूहळू तुम्हाला आम्ही पुढच्या वर्षी पण तुम्हाला बोलवणार आहोत. पुढच्या वर्षी याच्यात तुम्हाला याच्यात दुप्पट संख्या दिसेल आणि खूप खूप प्रगती या ठिकाणी झालेली दिसेल. आणि खरोखर मुलींच्या विषयी जे काही त्यांनी सांगितलेलं आहे की, आणि बघा आपल्याला प्रत्येकाच्या घरात त्यांनी सांगितलंय की इतक्या दिवस असं होतं की समानता समानता स्त्री आणि पुरुष कशाची समानता. आता त्यांनी सांगितलंय की संस्कृती आणि विकृती याची लढाई आहे, ही जी लढाई आहे. आणि बरोबर आहे, संस्कार हे घरातून घडत असतात. सगळ्यांना माझी विनंती की आपलं म्हणजे आपला आदर्श मुलं घेत असतात. आपण जे वागतो आपलं सगळं अनुकरण घरात आपले घरात जे लहान लहान असतात ते करत असतात. म्हणून आपण सुरुवातच मॅडमने जे विचार सांगितले त्याची सुरुवातच आपण आपल्यापासून करूया. आणि नक्कीच हे जर केलं तर त्यांनी सांगितलेलं काहीतरी गोष्ट आपण आपल्या अंमलात आणल्यासारखी होईल. काहीतरी ते आपण म्हणजे त्यांच्या विचाराची कुठंतरी जोपासना करतो असं होईल. आणि शेवटी आणि खरोखर आहे मॅडम हे जे आहे म्हणजे मला इतकं सार्थक झाल्यासारखं वाटतं ह्या मंडळाच्या नावाचं, आपल्या या विचाराने आपल्या येण्याने. शेवटी या ठिकाणी मी फक्त एवढंच सांगेल की मुलीचं महत्त्व जे त्यांनी सांगितलेलं की मुलगी ही दुसऱ्याची धन, मुलगी हे आपल्याजवळ थोडी राहते का आणि काय. आणि खूप कवितेतून तर म्हणजे भारावून गेलो मॅडम आम्ही अक्षरशः. आणि म्हणून मला शेवटी एवढंच सांग असं वाटतं की लेख परायास लेख लेख कशाने झाली उनी, हिरा नव्हे ही तर आहे आमची हिरकणी, ही तर आहे आमची हिरकणी. धन्यवाद. ताईंनी बहिणाबाईंच्या कवितांचं खूप छान इथे आपल्याला सादरीकरण केलं. मलाही एक आठवते बहिणाबाईंचीच कविता
लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, युगा युगाची कहाणी आई लेकीला सांगते, आता कसले माहेर, आता कसले माहेर, आता कुठले माहेर, गर्भामध्ये जळण्याचा तिला मिळतो आहेर, तिला मिळतो आहेर. म्हणजे त्या काळामध्ये बहिणाबाईंनी हे सांगून ठेवलेलं होतं आणि आजच्या काळातही ते किती लागू पडत आहे. आणि खरोखरच आता आपण जागृत झालं पाहिजे, गर्भातल्या चिमुकलीला वाचवलं पाहिजे, जगवलं पाहिजे. कारण आज मुलगी जगली वाचली तरच जग हे जगणार आहे, तारणार आहे, तरणार आहे, आणि त्याची जबाबदारी आपण सर्वांवर आहे. धन्यवाद. जन्माचे स्वागत करा. या चळवळीत सहभागी झालात, आपले मनपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यास अनेक उत्तम हार्दिक शुभेच्छा. ज्यांना फक्त ज्या महिलांना फक्त मुली आहेत अशा कुटुंबियांचा सत्कार होणार आहे. मंत्री, मला दोन मुली आहेत आणि म्हणजे म्हणजे मी फर्स्ट टाइम जेव्हा प्रेग्नंट होते तर माझ्या एका भाभीने विचारलं होतं जेव्हा माझ्या 7वा महिन्याचा प्रोग्राम होता की तू काय एक्सपेक्ट करते गर्ल और बॉय. तर मी त्यांना म्हटलं होतं आय एक्सपेक्ट यू गर्ल और बिकॉज मी माय सेल्फ इज अ गर्ल. मी एक स्वतः मुलगी आहे आणि माझ्या मम्मीला पण दोन मुली आहेत, माझ्या बहिणीला पण दोन मुली आहेत. तर मी असं मानते ज्या घरात मुली आहे ते घर भरलेलं असतं. ॲक्च्युली मी जेव्हा सासरी आले तर माझ्या सासू सासऱ्यांना 3 मुलं आणि जेव्हा मी लग्न होऊन आले तर माझ्या सासूबाईंना असं वाटायचं की मी किती बोलून किती नाही, कारण मुलं तिघंचे तिघं बाहेर असायचे काही कामानिमित्त काही फ्रेंड सर्कल निमित्त. तर त्यांना असं वाटायचं मी किती बोलून किती नाही, तर काही गोष्टी माझ्या डोक्याच्या वरतून जायच्या. बट मी त्यांना कंपनी द्यायचे आणि ते म्हणजे वी यूज टू एन्जॉय इच अदर्स कंपनी. आणि तेव्हा त्यांचं थोडं मन हलकं व्हायला लागलं की बोलणार कोणाला, मन हलकं कोणाकडं करणार. तर त्या हिशोबाने आमचं आता खूप छान मॅच होत आहे. आता आमच्या लग्नाला ऑलमोस्ट 7 वर्ष होतील. तर आम्ही जस्ट मैत्रिणीसारखं राहतो, माझी सासू आणि माझी मी स्वतः. तर ह्याच्यासाठीच मी म्हणते की मुलगी असणं खूप गरजेचं आहे, ॲटलिस्ट एक मुलगी तरी असावी. की आई जी आहे, मुलगी ती अशी बेस्ट फ्रेंड असते आईची, आणि आईकडंच ती मनमोकळं करते, आई स्वतः त्या मुलीकडं मनमोकळं करते. आय एम गुड फ्रेंड ऑफ माय सेल्फ विथ माय मदर. आय मीन वी हॅव गुड रिलेशन विथ माय मदर, मी अँड माय सिस्टर. तर सिमिलरली आय एक्सपेक्ट फ्रॉम माय डॉटर्स नाव इन फ्युचर की त्या पण माझ्या छान मैत्रिणी असावेत, ते पण माझ्याशी मोकळं ॲज अ बेस्ट फ्रेंडसारखं बोलावे. ऑब्वियस मी तर त्यांच्याशी शेअर करणारच. तर आय डू राईट नाऊ तो आय एम शेअरिंग एव्हरीथिंग विथ माय मॉम, माय मदर इन लॉ अँड ऑफकोर्स विथ माय हजबंड. नमस्कार, माझं नाव हर्षा कारले. खरं तर हा सन्मान खूपच मोठा आहे मी असं म्हणेन. लग्न झालं तेव्हाच ठरवलं होतं की मुलगी पाहिजे आणि एकच मुलगी बस, असं ठरवलं नव्हतं की आम्हाला अजून एखादा मुलगा पाहिजे का काय. असं काही हेतू नव्हतं की एक मुलगी म्हणजे आम्हाला काही पुढं करता येणार नाही अशातला भाग नाही. पण मी माझ्या वडिलांना जवळजवळ 6 भाऊ आहेत, ते त्यांच्या सगळ्यांमध्ये मी आणि माझी एक चुलत बहीण आम्ही दोघेच आहेत. मला असं वाटायचं जो अटेन्शन मला आणि माझ्या बहिणीला मिळालेला आहे, जो प्रेम माझ्या सगळ्या भावंडांकडनं चुलत्यांकडनं मला मिळालेला आहे, तेच माझ्याही मुलीला मिळावं. माझ्याही मुलीला 3 चुलते आहेत, चुलत चुलते, पण दिसतंय मला ते तिलाही तेच सहवास मिळतोय, तिलाही तेच प्रेम मिळतंय आणि भविष्यातही पुढे असंच मिळत राहावं. बाकी म्हणायला गेलं तर माझी मुलगी माझी मैत्रिणच आहे, प्रत्येक ठिकाणी ती माझ्या बरोबरच असते, आत्ताही ती माझा फोटोच काढते. त्यामुळे थँक्यू.